चंद्रशेखर बावनकुळे नाराज आहेत. अमोल बालवडकर यांच्या भेटीला गेलेत बावनकुळे आणि बालवडकर यांच्या भेटीनंतरही नाराजी कायम आहे. अमोल बालवडकर निवडणूक लढण्यावर अजूनही ठाम आहेत. तासभर चर्चा करूनही भाजपातील नाराजी नाट्य मात्र कायम आहे. पुण्यातील कोथरूड विधानसभा मतदारसंघातील भाजपमधील नाराजी नाट्य अद्यापही कायम आहे. नाराज किंबहुना बंडखोराच्या तयारीत असलेले अमोल बालवडकर यांच्या घरी जाऊन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी घरी जाऊन भेट घेतली. दोघांमध्ये तब्बल तासभर देखील चर्चा झाल्याची माहिती आहे. कुठलाही कार्यकर्ता असेल जर इच्छुक असेल तर निश्चितपणे त्याचा सन्मान त्यांनी राखलेला आहे. माझ्यासारख्या कार्यकर्त्याकडे ते आले कारण मागील 2-3 महिन्यामध्ये पक्षाचे इतर कोणतेही कार्यकर्ते पदाधिकारी माझ्याकडे आले नव्हते. मी मोठे मोठे कार्यक्रम घेतले पण कोणी उपस्थित राहिले नव्हते. मी ती खटखट त्यांच्याजवळ बोलली की मी पक्षाचा कार्यकर्ता इच्छुक आहे म्हणून माझ्यावरती जर असं पक्षाने मला वाऱ्यावरती 2 महिने सोडलं होतं तर मी माझा मान सन्मान राखलाय. पण 2-3 महिने ज्यांच्या जीवावरती मी या ठिकाणी लढलो माझ्या जागी दुसरा कोणा असतं तर कधीच त्याचं खच्चीकरण झालं असतं. त्यामुळं निश्चितपणे पक्षाकडून मला अजूनही आशा आहे की पक्षाने माझा विचार करावा असं मी त्यांना सांगितलेलं आहे. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.